राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या हिवाळी अधिवेशनादरम्यान कर्नाटक सरकार विरोधातला ठराव आणि गायरान जमिनीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. गायरान जमीन वाटपावरनं मंत्री अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होतीय. तर कर्नाटक विरोधी ठरावामध्ये केंद्र शासित या शब्दासाठी ठाकरे गट आग्रही असल्याचं चित्र दिसतंय. आज हा ठराव मांडला जाणार आहे, परंतु काल उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत बोलतानाची मागणी केली होती की जोवर हा वाद संपत नाही, मिटत नाही, तोपर्यंत बेळगावचा भाग केंद्रशासित म्हणून जाहीर करावा. राष्ट्रवादीचे नेते आमदार छगन भुजबळ आपल्यासोबत आहेत. सर, पाहतो आपण अब्दुल सत्तारांचं काल प्रकरण निघालं, आज पुन्हा एकदा संजय राठोड यांच्यावर सुद्धा आरोप होताना पाहायला मिळते. असं आहे ना, जर काही चुका जर काय झाल्या असतील काय, तर ते प्रत्येक अधिवेशनामध्ये असं ह्या सगळ्या गोष्टी येतात. म्हणणं एवढंच आहे माझं की त्याच्यावर आम्ही चौकशी करू, हे करू, ते करून सांगून थांबवायला पाहिजे सरकारी पक्षाने, आणि नंतर बाकीचे विषय चर्चेला घेतले पाहिजे. पण ती चर्चाच काय कुठली करू देत नाही. आणि माझं स्वतःचं म्हणणं आहे, ह्या ज्या काही जे वैयक्तिक संबंधाचे ज्या काही आहेत, म्हणजे तुमच्या लक्षात आलं का या बाईबरोबर संबंध, त्या बाई मला या दलदलीत अजिबात पडायचं नाही. आणि पवार साहेबांनी सुद्धा आम्हाला सांगितलं हे असले विषय हे काही लोकांचे विषय नाही, तर आपला विधानसभा या लोकांच्या विषयावर चालली पाहिजे. पण हे दोन्ही मुद्दे जे आहेत, दोन्ही आरोप जे आहेत, ते गायरान जमीन वाटपासंदर्भातले आहेत. गायरान वाटपासंदर्भात असतील तर जरूर सरकारचं नुकसान झालेलं आहे, त्या गोष्टी मांडण्यात आल्या पाहिजेत. अब्दुल सत्तार यांचा राजीनामा मागितला होता, आज काय भूमिका असणार तुमची? ठीक आहे ना, आता आमची मीटिंग आहे 10 वाजता, आणि जर ह्या लोकांनी अशाच प्रकारच्या काही जर चुका केल्या असतील आणि सरकारी जमिनीचा जर अशा रीतीचे जर बंटवारा केला असेल आणि भ्रष्टाचार असेल त्याच्यामध्ये, तर लोक बोलणार त्याच्यावर. कर्नाटक सीमावादावरती आज ठराव येणार आहे, काय म्हणतात? ते आम्ही त्यांना सांगितलं की जरा व्यवस्थित आणि कडक ठराव मांडा जरा बरोबर. केंद्रशासित प्रदेश नको, केंद्रशासित प्रदेश आता बघूया. आम्ही आमचं तर म्हणणं आहे, पण काय करतात अब्दुल सत्तार पाहतोय आपण, कडक भूमिका मांडा अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे. आणि ज्या मंत्र्यांवरती आरोप झालेले आहे त्या संदर्भात आम्ही आज आक्रमक आहोत असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. काय म्हणून अरविंद वर्गे सर, अरविंद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.